नारायणाय नमः। Good morning everyone, welcome back to my channel. I hope you guys doing absolutely fine. So आज आहे शेवटचा दिवस, म्हणजे पाचवा दिवस आहे आमच्या, पाच दिवसाचे गणपती चालले आहेत आणि सकाळी आत्ता झाले 11 वाजलेत आणि पूजा वगैरे सगळी झाली आहे, आंघोळ बिंघोळ करून पूजा वगैरे सगळी झाली आहे आणि म्हटलं आमच्या वाडीतलं गणपतीचं, आमच्या वाडीतलं मंदिर आहे हेळेश्वर, म्हणजे शंकराचं मंदिर आहे, तिकडे मी चाललो आहे आता आणि म्हटलं जाऊन येऊ, नाहीतर वर्षभर जायला पण नाही भेटत। सो मी आता इकडे मंदिरापाशी चाललो आहे, बघू शकता इकडे सगळीकडे हिरवगार शेत आणि ऑलमोस्ट पोचलो आहे तिकडे। म्हटलं आता मंदिराकडे पोचत आलो आहे आणि आता पोचलो आहे मी, जरा पाय धुवून घेतो। आत चाललो अबोड श्री देवळेश्वर ब्राह्मण मंदिर साळगाव। आणि ॲक्च्युली हे अगोदर, हे जस्ट रिसंट वर्ष झाली, आता थोडीच वर्ष झाली हे मंदिर बांधलं ॲक्च्युली, नाहीतरी छोटीशी घुमटी होती ते तिकडे दिसते शेतात। ॲक्च्युली कसं झालेलं आहे की इथे ही आतमध्ये तुम्हाला दाखवतो, एक पाषाण सापडलेलं इथे, इथे न शेत करता नांगरता नांगरता इथे पाषाण होतं, ते नंतर त्यानंतर इकडे ते काढून जमिनीमधून काढलं आणि इथे एक भव्यसं मंदिर बांधलं गेलं। तुम्हाला नेतो आत। तर चाललं हे असं मंदिर, छानसे इथे हे लावलेत आणि ते कुलूबाई मॅक चावी आणली आहे, उघडतो। तर गाय सीन असा झाला आहे की हे काय माहिती माझ्याकडून लॉक ओपनच होत नाही आहे, किती वेळ आतमधल्या लॉकची ही चावी आहे ती ओपन होते पण हे होत नाही आहे। सो आमच्या काकांचं घर आहे तिकडे, तिकडे जाऊन त्यांना बघतो की हे नाहीतर एवढं आलेलो अगरबत्ती वगैरे घेऊन, म्हटलं पाया पडेल नाहीतर मूड ऑफ होऊन जाईल। बघतो त्या काकांना, त्यांना बोलवतो लॉक ओपन होतो काय, तोपर्यंत आलोच। तुम्हाला नशीब जाता जाता तिकडेच जातो काकांकडे, पण मी ज्यांच्याकडे चावी असते त्यांचा मुलगा आलेला, आज होता मी त्याला बोलवलं, त्यांनी ओपन करून दिला, थँक्स टू गॉड। मनात इच्छा होती बा जायची, सो भेटलो उघडं केलं, आता मी जातो आतमध्ये दर्शन घ्यायला। आणि हे आहे आमच्या हेळेश्वराचं मंदिर, हे मी म्हणत होतो ते हे पाषाण आहे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ते बघू शकतात तुम्ही। हे पाषाण मी म्हणत होतो ते भेट सापडलेलं शेतात आणि तिकडनं मग हे असं भव्य असं मंदिर उभारलं गेलं। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। सो काय झालं इथे चांगलंसं असं दर्शन घेऊन, म्हणत होतं लॉक ओपन नाही होत होतं, पण तो लकीली चावी ठेव असते त्यांचा, तो मुलगा आला त्यामुळे बरं झालं, असं पटकन असं दर्शन घेतलं। आणि इथे आल्यावर एक काय माहिती, सगळीकडे निसर्गरम्य वातावरण आणि त्यातल्या त्या इकडे एक शांतता, एक पीस म्हणतात ना ते, पीसफुलनेस ते इथे भेटतं। हो तुम्ही बघू शकता तुम्ही इथे सभोवताली कसं आहे, सगळीकडे हिरवं हिरवगार शेत, माडाची झाडं सुंदर। सो म्हटलं की विचार आला की त्या घुमटीकडे पण तिकडे दाखवली आहे, तिकडे पण जाऊन बघूया, तिकडे जाऊन बघूया कसं काय आहे ते। नाहीतर परत दरवर्षी वर्षानेच आम्ही ऑलमोस्ट येतो असं मला वाटतं, तिथे पण जाऊन बघू कसं काय आहे ते। पाणी वाहते, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय।
ॲज इफ नाव की बघू शकता की भारी असं वाटतं, काय माहिती मला असं निसर्ग नेचरमध्ये असं फिरायला, नेचर फुल असं एन्व्हायरमेंटमध्ये फिरायला भारी वाटतं. कशाला काय माहीत, सगळ्यांनाच वाटत असेल. वी आर ब्लेस्ड की आम्ही असे कोकण गोवा अशा या ठिकाणी राहतो, नाहीतर सिटीमध्ये कसं होतं सिटीच्या लोकांनाच माहिती असेल की, पण इथे आम्ही वी आर ब्लेस्ड बिकॉज वी आर इन कोकण जस्ट हॅव्हिंग द वाईब. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय. हे देव, चला निघू आता. सुंदर असं या वातावरणामध्ये हे असं मंदिर आहे आणि मस्तपैकी असं चांगलं दर्शन झालं आहे देवाचं. आणि मी आता म्हटलं जरा वेळ बसू 5-10 मिनटं शांतपणे, कारण आज घरी जाऊन पण तसं माझं काय काम नाही आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे आणि पूजा वगैरे मी करून घेतली आहे. आता प्रॉब्लेम नाही, कारण आता फक्त डायरेक्ट दुपारी मामना म्हणतात शेवटच्या दिवसाचं जेवण असतं ते जेवण असणार आहे. सो ते जेवण झालं की नंतर संध्याकाळी शेवटची आरती असणार आणि त्यानंतर बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी आम्ही नदीवर जाणार आहोत. सो बघू पुढे कसं काय होईल, होपफुली पाऊस नसेल तर चांगलं होईल. आत्तापर्यंत तरी पाऊस नाही आहे, येऊन जाऊन करतो आहे. थोडंफार असं वातावरण राहील तर चांगलं शूट पण करता येईल. सो भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. सो मी आता निघतच होतो की माझ्या लक्षात आलं की माझा फर्स्ट डेचा एपिसोड ब्लॉग एडिट करून ठेवलेला, कारण इथे तेवढी फास्ट नेटवर्क नव्हतं अपलोड करण्यासाठी. पण मी आता जस्ट इथे बघितलं तर मला आठवण झाली की इथे नेटवर्क पण चांगलं आहे, सो अपलोडला लावला आहे. सो तो ब्लॉग जरूर बघा तुम्ही जर बघितलं नसेल तर. गणेश उत्सवचा मतलब गणपतीचा पहिला दिवस कसा काय गेला, कसा काय आम्ही सेलिब्रेट केला ते तोपर्यंत अपलोड करतो. सो गाइस, जसं की तुम्ही बघितलं की आमचं जस्ट जेवण झालेलं आहे आणि आता थोडा वेळ रेस्ट करणार आणि संध्याकाळी लवकर बहुतेक म्हणत आहेत गणपती बाहेर काढायचे, तर विसर्जन तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. सो गाइस, आता शेवटची आरती करायचा वेळ झालेला आहे. सो आता आरती होणार आणि त्यानंतर गणपती बाप्पा लवकर बाहेर काढणार आहे. सो आरतीला जाऊया आता. Thank you.
लोकांची पाच दिवस सहज आम्ही केलेली करून घेईन काय क्लेश वगैरे असेल तर दूर कर. लेकरा कुटुंबातील जी लेकरं लहान थोर मंडळी बाहेर गाव वगैरे असतात त्यांना आपल्या सुखी आनंदात ठेव. काय असेल तुझी माती असेल क्षमा कर दर्शन कर आणि आपली पाच दिवस सेवेमध्ये तुझ्याकडून काय तुझी सेवा करते काय चुकी माती झाली असेल तर आणि अशी त्यांच्याकडून आम्ही सेवा दाखल करून घे. तर मित्रांनो आता सगळ्यांकडे पाच दिवसाचे गणपती चालले आहेत, पाच गणपती चालले आहेत. सो सगळ्यां त्यांच्याकडे आम्ही आरती करून आलो शेवटची आरती आणि आता गणपती बाहेर काढतील थोड्या वेळातच. सो आता आरती झाली. सो आमच्या घरात मी रेकॉर्ड नाही करू शकलो कारण आमच्या घरात रेकॉर्ड करू नाही शकलो कारण मीच आरती घेत होतो आणि दुसऱ्याला सांगणं बरोबर नाही वाटत. सो तुम्हाला आता दाखवतो शेवटचं. सो गाइस जसं मी म्हटलेलं की पाऊस आला ना म्हणता म्हणता बाहेर गणपती काढले आणि बघू शकता की मिरवणुकीत तेवढी मग मज्जा नाही राहिली. तरी पण बरेच लोक आमच्या वाडीतले होते मिरवणुकीला आणि आम्ही फटाके बाहेर काढले.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आमच्या बाप्पाला शेवटचा निरोप दिला आणि म्हटलं पुढच्या वर्षी लवकर या. आणि विसर्जन झाल्यानंतर आम्ही आमचे पाट घेऊन आमच्या गावच्या मंदिरात, भैरवाच्या मंदिरात जातो. आणि अशा प्रकारे